नमस्कार देशदूत नवदुर्गा या मालिकेमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आजची ही नववी माळ आणि आज आपण भेटणार आहोत त्या शिवसेनेच्या मागच्या टर्ममध्ये असलेल्या नगरसेविका पूनमताई मोगरे यांच्याबरोबर आपण गप्पा मारत आहोत. पूनमताई नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं देशदूतच्या या मंचावर. जसं मी म्हटलं, पूनमताई या मागच्या कॉर्पोरेशनमध्ये नगरसेविका होत्या, आता प्रशासकाचा काळ आहे आणि त्यांची राजकीय कारकीर्द ही किरावाडीच्या वॉर्डमध्ये त्यांची पूर्ण कारकीर्द झालेली आणि तिकडनंच आता त्या परत तिथल्या समाजकारणात आणि राजकारणात सक्रियच आहे. तर पूनमताई, मला जुस्तर म्हणजे लहानपणापासून तुम्हाला बघितलेलं आहे आणि एक क्रिएटिव्ह माइंड, थोडंसं डिझायनिंगचा ॲस्पेक्ट अंगी बाळगलेला, थोडीशी कलाकुसर अंगात असलेला, हा सगळा बाणा सोडून तुम्ही एकदम राजकारणाकडे कसं वळाला? राजकारणाकडे वळायचं म्हणजे मला वाटतं मी माझ्या माहेरपासून ते सासरपर्यंत सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समाजकारणाचा. हां, राजकारण थोडं साईडला ठेवून आपण समाजकारणाकडे थोडं वळ. बरोबर. कारण की मला सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या वडिलांपासून तो मला आलेले की माझे वडील पण कुठंतरी समाजासाठी नेहमी कुठंतरी धावत आले, कार्यक्रमासाठी, काहीतरी कोणाची मदतीसाठी. तर तसाच तो वारसा माझ्या सासरी पण होता. माझे मोठे जेठ दत्ताजी मोगरे, त्यांनी हिरावडी, जशी हिरावडी डेव्हलप झाली, सुरुवात झाली, तसे ते तिथं राहायला आले. त्यांनी तिथलं कार्य करत राहिले, लहानपासून मोठ्यांपर्यंत नेहमी मदतीला धावून राहिले. तर तोच वारसा घेऊन माझे मिस्टर आणि मी ते कार्य पुढे चालत ठेवू. म्हणजे राजकारण हे समाजकारणाचं माध्यम आहे आणि त्यासाठी म्हणून तुम्ही या पक्षात प्रवेश केला आणि या पक्षाचं तुम्हाला तिकीट मिळालं. तुम्ही पहिल्यांदा तुम्ही जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा तर अगदी अनुभव नवीन होता. नाही, तेव्हा मी 2012 मध्ये सर्वात पहिल्यांदा निवडणूक लढवली, तेव्हा काहीच आयडिया नव्हती. म्हणजे फक्त माहिती होतं थोडंसं, असणं बोलणं किंवा लोकांशी उठणं बसणं एवढंच माहिती होतं. पण जसं जसं गेला तो 5 वर्षाचा कार्यकाळ, जसं मी बाहेर पडली तर तसा एक अनुभव वेगळाच आला. नंतर मग आता काही वाटत नाही. मग आता कॉन्फिडन्स पण आला आणि खूप छान वाटतं खरंच. आणि करायला पाहिजे कुठंतरी, थोडंसं महिलांनी बाहेर येऊन सरी कुठंतरी करायला काम करायला काम करायला. तुम्ही जेव्हा वॉर्डामध्ये काम करताय तेव्हा खूप महिलांचं, जसं पहिले 5 वर्ष तुम्ही नाही निवडून येऊ शकलात पण त्या काळात तुम्ही खूप मोठी बांधणी केली की तुम्ही खूप साऱ्या लोकांच्या समस्या सोडवत होतात, लोकांशी संपर्क साधत होतात. आणि तुमच्या टर्ममध्ये सुद्धा तुम्ही हिरावळीच्या भागातनं सुद्धा खूप छोटे छोटे प्रश्न घेऊन लोक तुमच्याकडे येत होते. तर हे काय प्रश्न जाणवतात तुम्हाला, साधारण महिलांचे काय प्रश्न? घरातल्या फॅमिली मॅटर पासून तर प्रभागातल्या सगळ्या गोष्टी, म्हणजे जसं कोणाचं भांडण असो, आम्हाला आमच्या आम्ही पर्सनली राहतो, मग घरातलं मग लग्न कार्य असो किंवा कोणाचं घर असो, घर घेण्यापासून आणि परत समाजासाठी मग तुमचं छोटे मोठे कोणतेही कार्य असो तिथपर्यंत आम्ही घराघरात पोहोचलेलो. त्याच्यामुळे तो अनुभव एक वेगळाच आहे. पण मग काही महिला प्रश्न घेऊन येतात की त्यांना काही अडचण आलेली आहे, कुठे काही पोलिसची मदत हवी आहे किंवा काही आरोग्याच्या समस्या आहे, असं काही होतं? हो, नाही, महिलांचं खरं महिलांचं तसं पाहायला गेलं तर खूप समस्या राहतात महिलांचा. महिलांच्या घरापासून त्यांना काही कामं नाही. आज भरपूर महिला म्हणतात की आम्हाला घर बसून काहीतरी कामामध्ये. तर मला माझी इच्छा आहे की आपण कुठंतरी असं काहीतरी कार्य करायला पाहिजे, आपल्या प्रभागात काहीतरी असं इव्हेंट आणायला पाहिजे, काहीतरी काम आणायला पाहिजे, जेणेकरून त्यांना घरात बसून पण काहीतरी काम करता येईल, असं आर्थिक सक्षमीकरण हा पण हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण की अशा भरपूर महिला आहे की हातावर काम करणार आहे आणि आमचा एरिया आता कुठेतरी डेव्हलप होतोय आणि भरपूर लोक हे नाशिक मध्ये आता आलेले नवीन राहिला, तर त्यांना कुठेतरी घरात बसून, कारण की सगळेच बाहेर जाऊन सरी काम करू शकेल असं नाही, तर मग त्यांना कुठेतरी काम मिळावं, हे माझा हा प्रयत्न कंटिन्यू चालू आहे. आपण काहीतरी असं काम आणावं प्रभागात जेणेकरून सरी घराघरात महिलांना काम मिळू शकेल. म्हणजे आर्थिक सक्षमीकरण महिलांचं हे प्रामुख्याने तुम्हाला करायचं. आरोग्याच्या समस्या असतात महिलांच्या? आरोग्याच्या समस्या म्हणजे महिलांचं असं बाकी काही नाही. आरोग्य म्हणजे तेच आपलं कचराकुंडी किंवा काहीतरी घंटागाडीचा इश्यू राहतो, बाकी तर व्यवस्थित चालू आहे. आता करोनाच्या काळात तर आम्ही नेहमी लोकांना घरोघरी जाऊन सैनी अर्बन्सच्या गोळ्या पण वाटल्या आणि चेकअप आम्ही स्वतः केलं, परत करोनाच्या टेस्ट आम्ही केल्या, असे भरपूर कार्य आमचे नेहमी चालूच आहे.
ते लोकांच्या मदतीला तुम्ही कायम धावत असताय आणि ते काम करत राहता. हे सगळं करताना तुम्हाला स्वतःमध्ये काही बदल जाणवला की तुम्ही या समाजकारणात पडलात, राजकारणात पडलात, आणि स्वतःमध्ये काहीतरी वेगळेपणा जाणवला? मला स्वतःमध्ये मला कॉन्फिडन्स आला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मी काहीतरी समाजासाठी देऊ शकतो, कारण की ना सगळे घरात बसून राहतात, सगळ्या गोष्टी करायलाच असं नाही, मग कोणीतरी बाहेर जाऊन सनी काम करणं गरजेचं आहे. तर मग मला माझ्या घरातून सपोर्ट जास्त होता की बाबा बाहेर जाऊन काय करता येईल आपल्याला लोकांसाठी, तर मग तो सपोर्ट राहून सनी मी आता काम करते तर मला खूप थोडा आनंद एक वेगळा येतो, एक समाधान मिळतो, आनंद मिळतो ते काम करण्यासाठी. आणि बदलही तुमच्यातला तुम्हाला खूप बदल झाला. तुम्ही एक तरुण वयातच या कार्यात आला, तर आता तुमचं सगळं आयुष्य तुम्ही या समाजकारणाला देता. तरुण मुलींना काय सांगाल की यावं का त्यांनी या क्षेत्रात, राजकारणात यावं का? मला वाटतं राजकारणात खरंच यायला पाहिजे. राजकारणात यायचं कारण असं की जे नवीन पिढी आहे त्यांची माइंड मेंटॅलिटी, त्यांची माइंड वेगळं आहे. जो का मागचा जो काळ होता की फक्त प्रभागात तेवढेच बदल लागले, जसं ड्रेनेज लाईन हे सगळ्या त्या गोष्टी वेगळ्या, पण नाशिक शहरामध्ये तुम्हाला काय आणता येईल, नाशिकमध्ये काय बदल घडवता येईल किंवा प्रभागात काय बदल घडवता येईल, त्याच्यामुळे युवा पिढीने खरं यायला पाहिजे राजकारणामध्ये. आणि त्याच्यात स्कोप पण स्कोप पण आहे. आणि आता राजकारण बदललंय, आधीच्या राजकारणात थोडस वेगळं होतं आणि सगळे म्हणायचे की थोडं राजकारण नको, पण आता तसं नाही. युवा पिढी स्वतः येते आणि स्वतः पुढाकार घेते, तर मला माझं म्हणणं आहे की खरंच युवा पिढीने यायला पाहिजे, कारण त्यांची त्यांची आयडिया, त्यांची क्रिएटिव्ह वेगळी. निश्चितच त्यांची एक वेगळी आयडिया आहे, त्यांचे विचार वेगळे आहेत, त्यांच्याकडे क्रिएटिव्हिटी आहे. आणि ते घेऊन आले तर आपल्या नाशिक शहरामध्ये काय करायचं आणि वेगवेगळ्या प्रभागांमध्ये काय करायचं, या विचारांनी निश्चितच त्यांचं योगदान हे नाशिकला महत्वपूर्ण ठरेल. पुरणताई, तुम्ही शिवसेनेसारखं एक प्लॅटफॉर्म निवडला, तर काही पर्टिक्युलर कारण होतं की आपण शिवसेनेबरोबर काम करावं का, कुठे विचार पटले तुम्हाला? शिवसेनेबरोबर यायचं कारण म्हणजे शिवसेनेचं आणि आमचं सूत्र एकदम एकसारखं आहे. अग्रेसिव्ह, कोणत्याही कामाला मागे नाही आटायचं, लगेच धावून पुढे यायचं. आणि शिवसेनेत हेच आहे की लगेच कोणालाही कोणाला मदत लागली का लगेच पुढे येऊन सनी धावून, हा जास्त महत्वाचा पुढे. आणि कुठेतरी तो एक विचार जुळला की तात्काळ लोकांना मदत मिळाली पाहिजे आणि त्याच्यासाठी जे करायला लागते. आता पुढे काय दिसतंय तुम्हाला की एकंदरीत तुम्हाला तुमचं भवितव्य आणि नाशिकचं भवितव्य असं कसं दिसतंय? नाही, मला वाटतं जसं आम्ही प्रभागात आम्ही जेवढे कामं आणले, जेवढं आमचा एरिया डेव्हलप केला, तर मला नागरिकांकडून खूप प्रोत्साहन आहे की नाही बाबा तुम्ही खरंच कार्य तुमचं चांगलं आहे, जेणेकरून ह्या पंचवार्षिकमध्ये जेवढे कामं आम्ही प्रभागात आणले, जसं नाट्यगृह झालं, क्रीडांगण झालं आणि वाहतूक बेट झाले, गेल्या कमीत कमी 15 वर्षापासून तिथं कोणत्याही प्रकारची डेव्हलपमेंट नव्हती, पण एवढ्या पंचवार्षिकमध्ये खूप चांगल्या चांगली डेव्हलपमेंट. थीम पार्क आणलं आम्ही, 6.5 एकरचं थीम पार्क आहे. समाजकारणाचा वसा पुनःताईंनी उचललेला आहे. राजकारण होईल का नाही माहिती नाही, पण समाजकारण हे निश्चित होईल. कुठेतरी लोकांच्या मदतीला तातडीने धावून जाणं हाच खरा महत्वाचा मुद्दा असं त्या मानतात. आणि त्यांच्या प्रभागात त्यांनी घडवून आणलेले बदल सुद्धा हेच काहीतरी आपल्याला सांगतात. म्हणून काही तुम्ही इथे आलात, तुम्हाला आणि तुमच्या कार्याला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. मी पण धन्यवाद देते देशदूत आणि वैशाली ताई तुमचं की मला इथं बोलवलं आणि माझी मुलाखत घेतली. तो आनंद एक वेगळाच राहील. धन्यवाद. थँक्यू.